आज आपण पाहूया आकडेवारीच्या केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे मध्य मध्यक आणि बहुलक्षी संबंधित काही मजेदार उदाहरणे एका गावात सरकारने निशुल्क चिकित्सा तपासणीचे आयोजन केले तपासणीमधील मधुमेहाच्या रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण खालील दर्शवले आहे दिलेल्या आकडेवारीचा मध्यशोधा इथे आपल्याला निरीक्षण व वा त्याची वारंवारता दिलेली असल्यामुळे मध्य म्हणजे मीन प्राप्त करण्यासाठी आपण या सूत्राचा उपयोग केला पाहिजे एक्स आय एक निरीक्षण आणि एफ आय त्याची सारणीमध्ये नोंदवलेली संख्या आहे अशा स्थितीत एन बरोबर पाच आहेत इथे आपण अशी सारणी बनवू ज्यामध्ये पहिल्या स्तंभात एक्स आय म्हणजेच निरीक्षणे दर्शवू दुसऱ्या स्तंभात एफ आय म्हणजेच वारंवारता दर्शवू तिसऱ्या स्तंभात निरीक्षण आणि त्याच्या वारंवारतेचा गुणाकार म्हणजेच एफ आय एक्स आय दर्शवू इथे निरीक्षणाच्या वारंवारतेची बेरीज तीस आहे म्हणजेच मधुमेहाच्या एकूण तीस रुग्णांच्या रक्तातील साखरेच्या प्रमाणाची तपासणी केली गेली आता आपण प्रत्येक निरीक्षणासाठी एफ आय एक्स आय म्हणजेच एफ आय गुणिले एक्स आय शोधू पहिल्या निरीक्षणासाठी एफवन एक्स वन बरोबर एकशे पंचवीस गुणिले पाच बरोबर सहाशे पंचवीस आहे त्याचप्रमाणे आपण इतर निरीक्षणांसाठी एफ आय एक्स आय शोधू आता आपण एफ आय एक्स आय ची बेरीज शोधून घेऊ जेव्हा आय एक ते पाच पर्यंत बदलत जातो जो आपल्याला मिळतो चार हजार सहाशे चौऱ्याहत्तर अशा प्रकारे आपल्याला मध्य एकशे पंचावन्न पूर्णांक आठ प्राप्त होईल पुढील उदाहरण खालील दर्शवलेली आकडेवारी चढत्या क्रमाने लावली आहे जर या आकडेवारीचा मध्यक म्हणजेच मिडियन छप्पन्न आहे तर एक्से मूल्य शोधा दर्शवलेल्या आकडेवारीमध्ये निरीक्षणांची एकूण संख्या आठ आहे संख्या आठ एक समसंख्या आहे आपल्याला माहित आहे की जर निरीक्षणाची एकूण संख्या एन एक समसंख्या असेल तर मध्यक एन छेद दोन व्या आणि एन छेद दोन अधिक एक व्या निरीक्षणाचा मध्य असतो त्यामुळे इथे चौथ्या आणि पाचव्या निरीक्षणाचा मध्य मध्यक होईल इथे चौथे निरीक्षण एक्स अधिक तीन आहे आणि पाचवे निरीक्षण दोन एक्स वजा अकरा आहे त्यामुळे मध्यक आहे कंसात एक्स अधिक तीन अधिक कंसात दोन एक्स वजा अकरा छेद दोन प्रश्नावरून समजते की मध्यक छप्पन्न आहे त्यामुळे हे आपण अशा प्रकारे लिहू शकतो हे अशा प्रकारे सोपे करून आपल्याला एक्सचे मूल्य प्राप्त होते चाळीस पुढील उदाहरण एका वर्गातील अकरा विद्यार्थ्यांनी दोनशे गुणांच्या विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये भाग घेतला या अकरा विद्यार्थ्यांना मिळालेले गुण अशा प्रकारे आहेत तर तुम्ही सांगू शकता का की केंद्रीय प्रवृत्ती म्हणजेच सेंट्रल टेंडन्सीचे से कोणते परिमाण दर्शवलेल्या त्या आकडेवारीचे चांगले प्रतिनिधित्व करेल एक असे माप जे आकडेवारीच्या पूर्ण समूहाचे एक एकल मूल्याने प्रतिनिधित्व करते त्याला केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण म्हणतात दर्शवलेल्या आकडेवारीचे मूल्य शोधण्यासाठी आपण केंद्रीय प्रवृत्तीच्या प्रत्येक परिमाणाचे मूल्य शोधू मध्य आहे चौऱ्याऐंशी पूर्णांक शून्य नऊ आता मध्यक शोधण्यासाठी आपण आकडेवारी अशा प्रकारे चढत्या क्रमाने लावून घेऊ इथे एकूण निरीक्षणांची संख्या अकरा म्हणजेच विषम संख्या आहे त्यामुळे इथे मध्यक सहावे निरीक्षण म्हणजेच संख्या त्र्याहत्तर आहे दर्शवलेल्या आकडेवारीच्या समूहात प्रत्येक निरीक्षण फक्त एकदाच आले आहे त्यामुळे आकडेवारीच्या समूहाचे प्रत्येक निरीक्षण बहुलक आहे आता जर आपण तीनही परिमाणांची तुलना केली तर आपण बघू शकतो की जास्ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना चौऱ्याऐंशी पेक्षा कमी गुण आहेत त्यामुळे संख्या चौऱ्याऐंशी पूर्णांक शून्य नऊने ने विद्यार्थ्यांच्या गुणांचे कोणतेही स्थूल अंदाज म्हणजेच ॲप्रॉक्सिमेट एस्टिमेट प्राप्त होत नाही असे यामुळे आहे कारण इथे अंक बावन्न आणि एकशे पंच्याहत्तर अशी दोन सर्वोच्च मूल्य म्हणजेच एक्स्ट्रीम व्हॅल्यूज आहेत आकडेवारीच्या समूहात काही आकड्यांमध्ये बरेच जास्त अंतर आहे त्यामुळे मध्य आकडेवारीच्या या समूहाचे उत्तम प्रतिनिधित्व करत नाहीये आणि आकडेवारीच्या या समूहाच्या बहुलकाचे कोणतेही एक निश्चित मूल्य नाहीये त्यामुळे बहुलक देखील आकडेवारीच्या या समूहाचे उत्तम प्रतिनिधित्व करत नाहीये आता जर मध्यकबद्दल बोलायचे झाले तर मध्यकचे मूल्य त्र्याहत्तर आहे इथे संख्या त्र्याहत्तर विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचे प्रतिनिधित्व जास्त प्रभावीपणे करत आहे आणि इथे सर्वोच्च मूल्य एकशे पंचाहत्तरचा सर्वाधिक प्रभाव होत नाही त्यामुळे मध्यक त्र्याहत्तर आकडेवारीच्या या समूहाचे उत्तम प्रतिनिधित्व करत आहे तर आज आपण पाहिली केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे मध्य मध्यक आणि बहुलक यांची उदाहरणे